आता बातमी आहे नागपुरातून। नाना पटोले ही भाजपा विरोधात आक्रमक झाले असून देशात एकच मोदी नाहीत, नीरव मोदी, ललित मोदी ही आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य केले। जेवढे पुतळे पेटवायचे तेवढे पेटवा, तुम्हाला जनताच पेटवेल, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय। नागपुरात नाना पटोले यांच्या विरोधात भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं, त्यानंतर नाना पटोलेही हे भाजपा विरोधात आक्रमक झालेले दिसून येत आहे। देशात एकच मोदी नाहीत, नीरव मोदी, ललित मोदी ही आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलंय। जेवढे पुतळे पेटवायचे तेवढे पेटवा, तुम्हाला जनताच पेटवेल, असं पटोले यांनी म्हटलंय। त्यांनी सांगितलं की माझी बायको पळाली म्हणून मला लोक मोदी म्हणतात। आता हे झाल्यानंतर भाजपनी त्या सुविधेला घेऊन चालावं आणि मोदी या शब्दाचा उल्लेख झाला, त्या मोदींनी देश लुटून, ललित मोदी असतील, नीरव मोदी असतील, जे देश लुटून पाहिले तिथेही मोदी आहेत ना। मग आता यांना काय त्याचं झालं आणि मूळ जनतेचे प्रश्न बाजूला सारून माझा तर पुनर्जन्म करतात असते, कारण माझा पुतळा जागला तर माझा पुनर्जन्म होतो, त्यांच्यासाठी मी भारीच पडणार आहे। त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज पडली आहे। सोनिया गांधीला आम्ही पत्र पाठवणार आहे, याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा। या ठिकाणी नाना पटोले हे खऱ्या अर्थाने आपलं अस्तित्व टिकवण्याकरता व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका माननीय मोदीजी करतायत, आणि महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी नाना पटोलेला सोडणार नाही, नाना पटोलेचे पुतळे महाराष्ट्रात आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाही, आणि नाना पटोलेला बांगड्याचा अहेर महिला पाठवतील। 50 कोटी महिलाचा अपमान नाना पटोलेंनी केला आहे।